गणेशजीला बघा किती राग येतो. हा एक मिनिट माझे दिमाग खराब करू नको. हा तुझ्या फालतू होगा तिच्या बाद म्हणलो डोकं गरम झालं होतं. स्वराग गणेशजीचं किचन मध्ये तर हा गेले. तर गणेशजीला एवढा राग कशाचा आला होता तर चला बघूया व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर गणेशजी अक्षरशः खूप रागावली होती आणि एवढी रागावली होती ना, मला तर वाटलं एक झापड लावतात की काय माझ्या कानाखाली. तर काय झालं होतं नेमकं हे मी तुम्हाला सांगते. कसं आहे, काही लोकांना एखाद्या दोघांचं चांगलं चालू आहे तर काही पुरुष अहंकारी लोक असतात की अरे तू तुझ्या बायकोसोबतच काम करतं, अरे तू तुझ्या बायकोसोबत किचनमध्येच काम करतो, असे लोक असतात. परंतु त्या लोकांना हे कळत नाही की जर कोणाचा संसार सुखाने चालू आहे तर चालू द्यायचा, परंतु ते म्हणतो ना की सुखी संसारात काड्या आणि आग लावणारे लोक सगळ्यात जास्त असतात. जसे की या भेडीला चव येत नाही तिखट मीठ निंबू वगैरे टाकल्याशिवाय, तसंच काही लोकांना आग लागल्याशिवाय संसारात सुखच मिळत नाही. तर चला खाऊया मस्तपैकी. चला भेड 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 मी काय म्हणतो, मी भेड केली किती स्वयंपाक आपल्या तरी जेवण लागत नाही स्वयंपाक मीच करतो. हा चिवडा खा प्लेट आणण्यासाठी अहो प्लेट आणा. चला या गरमागरम भेळ खायला. दिवाळीचा चिवडा आहे आणि तो राहिलेला होता आणि थोडस म्हटलं चला थोडस खायचं. निंबू टाकलं ते टाकलं निंबू ते स्वरासाठी काढून ठेवतो आधी कारण ती क्लासला गेलेली आहे. थांबती दीदीसाठी आहे. चला खा चला या तुम्ही पण. आता गणेशजी चहा करतात भेळ खाल्ल्या. चहा तुम्ही करा. मी स्वयंपाक नाही सांगणार तुम्हाला, फक्त चहा मला काम आहेत म्हणून करसान ना चहा. खराब करू नको. हा तुझ्या फालतू हो बस तिथं सांग ना चेनिंग राजा काय केलं बे तुम्हाला. डोकं गरम झालं होतं स्वराग गणेशजीचं किचन मध्ये. तर हा गेलेला आहे गणेशजीने माझ्यासाठी मलाईचा चहा. स्वतः मस्त मलाईचा चहा घेऊन आलते का, मला साधा कप देऊन आलते. हा हे बघा या दोन कपात यांनी चहा काढला. मी भेड केली तर त्यांनी चहा केला आणि मस्त दोन कपात गाळला चहा आणि तो साधा चहा साधा चहा मला देऊन आले. हो आणि हा मलाईचा चहा ते घेत होते मी बरोबर पकडलं. हा अद्रकचा चहा पाहिजे होता मला तसं. चला या. तर मी घाबरते का, म्हणजे कामं तर करायचे आणि आधीच त्यांच्या मित्राचा कॉल झाला होता. अरे यार म्हणे तू जास्तीत जास्त तुमचे रील्स म्हणे इथंच असतात म्हणे किचनमध्येच, तर त्यांना सांगायचं आहे कसं आहे की जास्तीत जास्त मी किचनमध्ये असते, मग ते आले की आम्ही दोघं दोघं सोबत सोबत रील्स बनवतो. आता घरी येतोपर्यंत रील्स बनवायचे आहेत. एकदा ते कामाला गेल्यानंतर मग कुठे कशाचे रील्स वगैरे बनवतात आणि मग कशाला मग आम्ही तुम्हाला सोबत सोबत दिसतो. गणेशजी माझ्या स्वेटर आणा बरं तिकडून, मला थंडी लागून आली आता. चला तर आताच मी प्रोडक्ट रिव्ह्यूचं काम केलेलं आहे. आता करते भाजी आणि दोन चार पोळ्या करते. थंडी आहे भरपूर. भाजी करते आता. खिडकी लावून हा खिडकी लावतो स्वेटर आणायचं.
खरंच नवरा बायकोचं नातं खूप वेगळं असते, त्यांना माझी काळजी पण आहे. थोडीशी मला सर्दी वगैरे अशी वाटत होती तर त्यांनी माझ्यासाठी मेडिसिन म्हणजे मेडिकलवर जाऊन गोळ्या पण आणल्या होत्या. आणि आता मी स्वयंपाक करत होती तर मला त्यांनी स्वेटर पण आणून दिलं, स्वेटर घाल आणि किचनची जी खिडकी होती ना तर ती खिडकी लावून घे आणि नंतर स्वयंपाक कर. तर असं आहे, एखाद्या मित्राचा कॉल आला होता म्हणून थोडेसे ते हायपर म्हणजे गरम झाले आणि नंतर मग शांत पण झाले आणि हसी मजाक पण केली. कारण आम्ही ठरवलेलं आहे की आता भांडणही करायचं तर 5-10 मिनिटासाठीच भांडण करायचं आणि लगेच विसरून जायचं आणि एकत्र यायचं. कारण लोकांना फक्त चांगल्या ते म्हणतो ना चांगल्या गाड्याची खीळ काढतात परंतु सावरायला कोणी नसतो येत. तर इथं आता मला थोडासा स्वयंपाक लाईटली लाईटली स्वयंपाक करायचा होता तर जिरं मोहरीचा तडका दिला, नंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकला आणि कांदा टाकल्यानंतर 2-3 भाज्या मिक्स केल्या होत्या मी, बटाटा गोबी आणि त्याच्यानंतर वाटाणा. कारण आता वाटाणाचा सीझन आहे, त्याच्या ज्या त्या भाषेत वटाणा आणि तुरीच्या दाण्यांची शेंगा हे असतातच. तर इथं मसाला वगैरे टाकला, हळद तिखट मीठ आणि त्याच्यानंतर भाजी टाकली. तर इथं फोडणी भाजी दिलेली आहे आणि भाजी दिल्यानंतर आता मी टाकणार आहे पोळ्या. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे बाबा राहू द्या, माझा नवरा माझ्यासोबत काम करते करू द्या आणि मदतच करतो आहे ना, काही वाईट करतो आहे का इकडे तिकडे फिरल्यापेक्षा. आणि मला पण कसं करमते जेव्हा एक तर इतक्या दिवस झाले मी एकटीच होती, कोणी किचनमध्ये सुद्धा माझ्यासोबत बोलायला नव्हतं. तर आता ते येतात माझ्यासोबत गप्पा गोष्टी करतात आणि कसं स्वयंपाक करताना गप्पा गोष्टी केल्यामुळे लवकरात लवकर स्वयंपाक होतो आणि छान वाटते. आणि गणेशजीचा राग हा ना म्हणजे लवकरात लवकर शांत होणारा आहे, म्हणजे असं नाही आहे की तो जास्त काळ टिकून राहतो, उलट माझा राग जास्त काळ टिकून राहतो. माझा राग लवकर शांत होत नाही परंतु त्यांचा राग लवकर शांत होऊन पण जातो. तर असं झालं होतं, थोडेसे ते माझ्यावर रागावले होते नंतर लगेच शांत पण झाले आणि हसले पण. तर हा व्हिडिओ भांडण दाखवायसाठी नाही आहे, नाहीतर मग अजून तुमचे रिॲक्शन वगैरे चालू होऊन जाणार. तर असेच आमचे भांडण थोडे झाले होते आणि एकत्र पण झालो लगेच. तर असो मस्तपैकी मसाल्याची भाजी केली म्हणजे मिक्स भाजी केली, नंतर पोळ्या केल्या, नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर भरपूर जणांचं असं मत होतं की स्वराचा अभ्यास कसा काय चालू आहे, तर स्वराचा अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू आहे. आणि राहिली सासू सासऱ्यांची गोष्ट तर आम्ही त्यांना वरच्यावर भेटायला जात असतो आणि भेटायला गेल्यानंतर जे तुम्ही विचारताय की सासू सासऱ्यांना कोण बघते, तर माझी जाऊ आणि जेठ जे आहेत ते त्यांना बघतात. गोळ्या वगैरेला पैसे आम्ही देऊन आलो येताना. तर आता गणेशजी जेव्हा इथं कामाला लागतील तर दर संडेला आम्ही भेटीला जात जाऊ किंवा 15 दिवसातून एकदा भेटीला जात जाऊ आणि त्यांना जे खर्चाला पैसे वगैरे पाहिजे ते आम्ही देत जाऊ. कारण शेवटी ते इथं येत नाहीत राहायला तर त्यांना मी काही जबरदस्ती करू शकत नाही. तर माझा स्वयंपाक झाला की लगेच गणेशजी जे भाजी म्हणजे पोळ्या भाजीचा गंज ताट मीठ हे जे आहे ना हे सर्व गणेशजी घेऊन जातात. कारण हॉलमध्ये जेवण करायचं असते आणि आम्ही आधीपासून ठरवलेलं आहे की दोघांनी मिळून कामं करायची. म्हणजे जर आता मुलांना शाळेत पाठवायचं आहे तर मुलांना शाळेत वेळेवर पाठवावं लागतं, त्याच्यामुळे थोडेसे कामात त्यांनी मदत करायची, थोडेशी मी पण फास्ट करायची. म्हणजे ते घरी आहे तोपर्यंत कामात मदत करायची आणि ते कामाला गेल्यानंतर तर मी एकटीच हँडल करणार आहे. तर आता इथं सर्व आम्ही जेवण करायला बसलेला, स्वरा माझ्या बाजूने जेवण करायला बसलेली आहे, स्वरासुद्धा जेवण करत आहे. आणि इथं कशाची तरी कोणती तरी गोष्ट गणेशजी मला सांगत होते, बहुतेक कारण ज्याच्या त्यांच्या मित्राचीच काहीतरी गोष्ट ते मला सांगत होते. तर अशा पद्धतीने आम्ही जेवण वगैरे केले आणि जेवण झाल्यानंतर आता इथं गणेशजीला मेडिसिन चालू आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मलासुद्धा त्यांनी गोळी दिलेली आहे की तू पण गोळी घेऊन घे आणि गणेशजीसुद्धा मेडिसिन घेत आहे. हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच सांगा. आणि हा ब्लॉग मागच्या हप्त्यातला आहे जेव्हा गणेशजीची दाढी कटिंग केली नव्हती, त्याच्यामुळे सांगत आहे कारण ब्लॉग एडिट करणं होत नाही, उशीर होतो. तर अशा पद्धतीने आता चला, तर आता गुड नाईट करून द्या गणेशजी. भेटू मला उद्या. हा तर हे गणेशजीचं मेडिसिन बघा आणि माझ्या मी पण मेडिसिन घेतला, हे स्वराजचं मेडिसिन. आणि स्वराज बाय बाय कर, राम राम कर. ते पा त्याच तर पहिले काम आहे, ते पा कसा पाळावर चढणार. अहो पान दे सांगा आता इथं काय काम आहे, इथं काय जेवण आहे का झालं सगळं. राम राम कर, बाय बाय करून दे लवकर. राम राम, बाय बाय कर. बाय बाय, चला गुड नाईट. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ, गुड नाईट. औषध घेऊन आले तुझे पप्पा.
घ्या ना लवकर एवढा उशीर. आता चार गोळ्या खाल्ली एखादा मला. अरे बापरे, चला मग आता आम्ही झोपतो. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. हा, लाईट बंद करू ना. काय बंद करू? लाईट बंद करू. हो, बंद करतो लाईट. चालेल, यायला घ्या बरं. हा, चला, बाय बाय.